नमस्कार मंडळी, मी रामचंद्र शृंगारे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण अशीच एक नवीन रानभाजी पाहणार आहोत। ही आहे आंबोशी, तिला शास्त्रीय भाषेत ऑक्सिजेलिस कॉर्निक्युलेटा म्हणतात। हिची स्थानिक नावे आंबोटी, आंबुटी, आमटी, भुई सरपटी किंवा चांगरी म्हणतात। ही वर्षाळू वनस्पती आहे। ही जमिनीवर पसरत वाढते। आंबोशी प्रामुख्याने बागेत, ओलसर जागी किंवा कुंड्यात वाढणारे हे तण आहे। आंबोशी गुणाने रुक्ष व उष्ण आहे। ही वनस्पती पचनास हलकी असून चांगली भूकवर्धक आहे। ही वनस्पती रोचक, दीपन, पित्तशामक, दाहप्रशन, रक्तसंग्राहक, शोतघ्न आहे। आंबोशीच्या रसाने धमन्यांचं संकोचन होऊन रक्तस्राव बंद होतो। कप, वात आणि मूळव्याध यात आंबोशी गुणकारक आहे। ही आमावशात, अतिसारात, त्वचारोगात, तापात उपयुक्त आहे। आमावशात आंबोशीच्या पानांचा रस मध आणि साखर यांच्यासोबत देतात, किंवा आंबोशीची पाने ताकात उकळून दिवसातून 2-3 वेळा पिल्यास ही उपयोगी असतात। आंबोशी वाटून सुजेवर बांधल्यास दाह कमी होऊन सूज उतरते। धोसऱ्याचे विष चढल्यास आंबोशीचा रस उतार म्हणून देतात। कुपचनात आंबोशी उत्तम औषध आहे। ताज्या पानांची कढी अपचनाच्या रोग्यांसाठी पाचक आहे। वाटलेल्या पानांचं पोटीस केस तुटासाठी वापरतात। पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबोशी ही नाजूक वनस्पती अगदी हमखास उगवलेली पाहायला मिळते। आंबट चवीमुळे जेवणात रुची वाढवण्यास या भाजीचा उपयोग होतो। आहार कल्प म्हणून या भाजीचा उपयोग करतात। शरीरातील कफ व वात दोष वाढले असल्यास आंबोशी भाजीच्या आहारात समावेश करावा। कफ व वातप्रधान अशा धुनाट त्वचा विकारात आंबोशीची भाजी उपयुक्त ठरते। रोग्याच्या अन्नास आंबटपणा आणण्यासाठी, रुचीसाठी कुपचनात ही वनस्पती सर्वत्र वापरतात। आयुर्वेदात विशेषतः अन्नवहन स्तोत्राच्या ग्रहणी किंवा कोलायटिस या अगदी चिवट आजारात आंबोशीचा उपयोग केलेला आढळून येतो। या विकारात भूक मंदावलेली असते, मळ पातळ होत असतो व आतड्यांना सूज आलेली असते। अशा वेळी या भाजीच्या नियमित सेवनाने लक्षणात सुधारणा घडून येते। आपण रानभाज्या कार्यक्रमात उमराचे पकोडे पाहिले होते आणि आज आपण अशाच एका रानभाजीकडे जाणार आहोत। पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देऊन अतिशय सुंदर प्रकारे पाककृती करणाऱ्या आमच्या मॅडम पूर्वा गावडे यांना आपण भेटणार आहोत आणि पाहणार आहोत आंबोशीचा खरडा। चला तर मग जाऊया। नमस्कार मॅडम, आज आम्ही आलो आहोत आंबोशीच्या खरड्याची चव चाखण्यासाठी। लसूण, पांढरे तीळ, भाजलेले शेंगदाणे, जिरा पूड आणि चवी पुरतो मीठ। पहिल्यांदा आपण या हिरव्या मिरच्या जरा गरम करून ठेवूया। त्याप्रमाणे लसूण सुद्धा जरा गरम करून घ्यायची आणि ती गरम झाली की त्याच्यानंतर जरा त्याच्यात तेल टाकायचं। खटखटायला लागल्यावर पांढरे तीळ टाकायचे।
चवीने बघू कसा खरडा झाला आहे। तर आपण आता याची चव घेऊया। जबरदस्त खरडा।